बीड मध्ये एवढी खरं जळाले, हॉटेल जळाले, जाऊन बघायला पाहिजे होतं सगळ्यांनी, धीर द्यायला पाहिजे होता, निषेध करायला पाहिजे होता। अरे हम आह भरते है, दुःख सांगतो आम्ही, हम आह भरते है तो बदनाम हो जाते है, वो कत्ल करता है तो चर्चा नहीं होता। त्यांनी काही करा, त्याला बोलू नका। मी दुःख सांगितलं तर बदनाम करायचा। पहिलं आरक्षण वसंतराव नाईक यांनी दिलं 14%, आणि दुसरं आरक्षण जे आहे मंडल कमिशनची अंमलबजावणी करून शरद पवार साहेबांनी जे आहे आपल्याला दिलं ते 27%। आणि शरद पवार साहेबांना कुणाचं आरक्षण कमी करायचं आणि कुणाला नवीन टाकायचं त्यांच्या हातात नव्हतं, पण त्यांनी अंमलबजावणी केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। जाळपोळ आम्ही केली नाही, वेगवेगळ्या समाजाच्या लोकांची जाळपोळ झाली, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांची जाळपोळ बीडमध्ये झाली। मला तर हे कळत नाही की ते मी त्या क्षीरसागर साहेबांच्या घरी गेलो आणि त्यांच्याशी मी बोललो, त्यांची लेकरं बाळं जे आहे कशी तरी वाचली होती, समोरून बॉम्ब फेकले होते, पेट्रोल बॉम्ब, धूर सगळा, गाड्या सगळ्या फटाफट फटाफट उडाल्या। त्यांच्या घरच्या महिलांनी, पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स, पाठीमागे उंच भिंत, बाहेर जायचं कसं काय, रस्ता बंद, खुर्चीवर उभं राहून त्यांनी त्यांच्या लेकरांना असं वरती केलं। समोरच्या पलीकडच्या बाजूने मुसलमान समाजाचे बांधव आले आणि त्यांना त्या लेकरांना ओढून घेतलं आणि घरी घेऊन गेले। छत्रपती शिवरायाचं आम्ही नाव सांगतो, आपल्याच स्वकीयांना, आया बहिणींना अशा प्रकारची वागणूक। संदीप क्षीरसागर यांचा मला फोन आला, भुजबळ साहेब तुम्ही माझ्या घरी आलात, पण मी रोहित पवारांबरोबर संभाजीनगरमध्ये आहे, संभाजीनगरमध्ये आहे। म्हटलं ठीक आहे, काय असेल ते काम करून घ्या, नंतर बघतो। तर रोहित पवार, अरे त्या स्पीकरच्या बाजूला हटा तुम्ही, नाही तर ह्युमिंग होणार, आवाज येऊ दे, स्पीकरच्या बाजूला लोक उभे आहेत, कृपा करून सगळ्यांना ऐकू द्या, उन्हात अनात बसले 4 तास। तर म्हणाल मी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला आहे, संध्याकाळी मी पाहतो, तर ते नवीन नेते झोपलेले आहेत हॉस्पिटलमध्ये आणि रोहित पवार त्या संदीप क्षीरसागरला घेऊन तिकडे गेले, सांगतात सर सर हे संदीप क्षीरसागर आले, सर झोपलेले नवीन नेते, हे म्हणतात सर संदीप क्षीरसागर। मी विचार केला मनातल्या मनात की काय म्हणाले असतील हे संदीप क्षीरसागर आणि हे लोक, मी कल्पना केली, कदाचित असं म्हटलं असेल त्यांनी सर ते बॉम्ब फेकले ना त्या अर्धाच बंगला जळाला आणि एकही मेला नाही, माफ करा हा। म्हणजे तुला सांगायचं काय, सगळं जळायला पाहिजे होतं आणि कोणी जायला पाहिजे होतं बाबा, अरे गेला कशाला,
त्याची माफी मागायला, कारण तर त्यांनी तुझं घर जाळलं, तुझी बायका बरोबर जे संकटात टाकली. आणि हे रोहित पवार त्यांना घेऊन जातात. काय चाललंय काय, मला काय कळायला मार घेणार. ओबीसी आरक्षण आणि त्याचा कोणी धिक्कार केला नाही. मला सांगा, या बीड मध्ये एवढी घर जळाली, हॉटेल जळाले, जाऊन बघायला पाहिजे होतं सगळ्यांनी, धीर द्यायला पाहिजे होता, निषेध करायला पाहिजे होता. मी गेलो म्हणे आग लावायला गेलो. अरे म्हणजे ते अश्रू पुसायला सुद्धा जायचं नाही. आणि म्हणून मी ज्या वेळेला संभाजीनगरला आलो आणि मी सांगितलं, अरे हम आह भरते है, दुःख सांगतो आम्ही, हम आह भरते है तो बदनाम हो जाते है, वो कत्ल करता है तो चर्चा नहीं होता. त्यांनी काही करा, त्याला बोलू नका. मी दुःख सांगितलं तर बदनाम करायचा काम चाललंय. ह्या ओबीसी आरक्षणाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू सगळ्या राज्यांना सांगितल्यानंतर चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यांच्या आदेशानुसार बी डी देशमुख कमिशन समिती नेमली. 14% आरक्षण आणि 68 सालामध्ये रिपोर्ट आला आणि वसंतराव नाईक साहेबांनी त्यावेळेला मुख्यमंत्री असताना त्याची अंमलबजावणी केली. आणि त्याच्यामध्ये जे आहे वेगवेगळं आरक्षण जे आहे सगळ्यांना देण्यात आलं. भटक्या विमुक्तांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं. त्या ओबीसीमध्येच दिलं, त्यांना वेगळं काढून दिलं. धनगर समाजांना वेगळं दिलं. वंजारी समाजानंतर मुंडे साहेबांनी दिलं. गोवारी समाजाला त्याला दिलं. आणि आता 17% आरक्षण फक्त शिल्लक आहे. पहिलं आरक्षण वसंतराव नाईक यांनी दिलं 14%, आणि दुसरं आरक्षण जे आहे मंडल कमिशनची अंमलबजावणी करून शरद पवार साहेबांनी जे आहे आपल्याला दिलं ते 27%. आणि शरद पवार साहेबांना कुणाचं आरक्षण कमी करायचं आणि कुणाला नवीन टाकायचं त्यांच्या हातात नव्हतं, पण त्यांनी अंमलबजावणी केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सरकारी नोकरीमध्ये जे आहे त्या दिवशी आकडे आले, ह्या ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण पाहिजे आहे ते फक्त 9.5% आरक्षण या ओबीसी समाजाला आहे. 1,30,000 जागांचा आमचा अनुशेष आहे या ओबीसी समाजाचा. 1,30,000 या आरक्षण अगोदर भरा. आज या 10% आरक्षण जे आहे मोदी साहेबांनी दिलं, त्याचा फायदा कोणी घेतला? मराठा समाजाने 85%, त्या 10%मध्ये मराठा समाज, उरलेल्या 40% मराठा समाज, आणि आमच्या 27%मध्ये सुद्धा त्यांनी आरक्षण घेतलं. सगळ्यात जास्त लाभ जो आहे हा त्यांना झाला. बोलण्यासारखं आज सांगायचं झालं तर जो गायकवाड रिपोर्ट सुप्रीम कोर्टात गेला मराठा आरक्षणासाठी, त्यांच्यासमोर मांडणी काय होती? मराठा समाजाला लोकसेवा आयोगातील जे प्रतिनिधित्व आहे ते ए ग्रेडमध्ये 33.5%, बी ग्रेडमध्ये 29%, सी ग्रेडमध्ये 37%, आणि डी ग्रेडमध्ये 36%. एका मराठा समाजाला हे आरक्षण जे आहे लोकसेवा आयोगातून दिलं गेलं,
हे गायकवाड समितीने सुप्रीम कोर्टात मांडलं आणि मग सर्वोच्च न्यायालय म्हणालं जो समाज स्वतःच्या बळावर खुल्या वर्गातून लोकसेवेतील एवढ्या जागा पटकवतो त्याच्यासाठी खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही असं म्हणता येणार नाही आणि म्हणून आरक्षण देता येणार नाही. उच्च दर्जाचे IAS IPS कलेक्टर SP ऐका, मराठा समाज 15.5% IAS मध्ये, IPS मध्ये मराठा समाज 28%, फॉरेन सर्व्हिसेस मध्ये 18%, मंत्रालय कॅडर मध्ये जे मंत्रालयात काम करतात ना त्याच्यामध्ये ए ग्रेड मध्ये 37.5%, बी ग्रेडला 52.5%, सी ग्रेडला 52% आणि डी ग्रेडला 55.5%. मराठा समाजामध्ये गरीब आहेत, आमचा त्यांना विरोध नाही, पण त्यांना हे दिलं जात आहे. आणि एवढंच नाही तर आतापर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने 70,000 लाभार्थ्यांना 5,160 कोटी रुपये दिले, OBC महामंडळाला अजून एवढ्या वर्षात 1,000 कोटी सुद्धा मिळाले नाही. वेगवेगळ्या मगाशी सांगितलं, यात 31,000 म्हणजे 10% जे आरक्षण आहे, EWS जे 10% आरक्षण दिलं मोदी साहेबांनी, त्याच्यामध्ये त्या आरक्षणामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये 78% मराठा समाजाला आरक्षण मिळालं. लोकसेवा आयोगाने नियुक्त्या दिल्या, 650 नियुक्त्यांपैकी 85% नुकत काय मागच्या ह्या 8-10 महिन्यात 85% नियुक्त्या मराठा समाजात. राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, मराठा समाजातील 2,13,000 लोकांना आतापर्यंत 10,500 कोटी रुपये वाटण्यात आले, जे तुम्हाला अर्धी फी मिळते OBC ला, मराठा समाजातील मुलांना सुद्धा अर्धी फी मिळते. मराठा समाजातील मुलांना वसतिगृहासाठी सरकारी जमीन जागा दिल्या, OBC ला नाही. मराठा समाजातील विद्यार्थ्याला वसतिगृहात जागा मिळाली नाही, 6,000 रुपये महिना, OBC ला नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, जे सारथीला दिलंय, मराठा समाजाला दिलंय, ते महाज्योतीला आणि OBC समाजाला मिळालंच पाहिजे. त्याच्या अगोदर अंमलबजावणी करा. एक वेगळाच विषय जे आहे या नवीन नेत्यानं मांडला, म्हणले या तुमच्या ह्या सगळ्या लोकांच्या हाताखाली काम करणं, हे OBC आहेत ना आणि हे तुम्ही सगळे OBC, तुमच्या हाताखाली काम करणं हे आम्हाला शोभत नाही, या लोकांची लायकी नाही, आमचे बॉस बंडन यांच्या खाली आम्ही काम करावं, हे कोण आहे ते? आम्ही मराठा समाजाचे लोक आहे. या नेत्यांना सांगायचंय महाराष्ट्रातल्या, अरे याचं म्हणणं काय हे तर ऐका, हे असं हा म्हणजे त्यांचं त्याचं म्हणजे लायकी नसणाऱ्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ म्हणे आता मराठा समाजाला आलेले. का रे बाबा, आमची लायकी काढतो? छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक 18 पगड जातीतील बहुजन मावळ्यांकडे लायकी होती, म्हणून ते शिवरायासाठी लढले. बहिर्जी नाईक रामोशी, कान्होजी आंग्रे कोळी, मदारी मेहतर मुस्लिम, जिवा महाला नावी,
शिवा काशीत नावी मल्हारा होळकर धनगर, अहिल्याबाई होळकर धनगर, अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे, बिरसा मुंडा राघोजी भांगरे आदिवासी समाजाचे, लहूजी वस्ताद हे सुद्धा मागासवर्गीय, अरे APJ अब्दुल कलाम मुस्लिम समाजाचे, यांची काही लायकी नव्हती? हा, महात्मा फुलेंची लायकी होती, त्यांनी शिवरायाची समाधी शोधून काढली. पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिला, शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली. दुसरा पोवाडा मुस्लिम समाजाचे शाहीर अमर शेख यांनी रचला, आणि तिसरा अण्णाभाऊ साठे. आमची लायकी नव्हती? हा, अरे जो संविधान दिवस आज आम्ही मानतो आहोत, आज अख्ख्या देशाला जे संविधान लागू आहे आणि अख्ख्या जगाला हे संविधान अभ्यास सगळं जग करत आहे, ते बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाची त्यांची लायकी नव्हती? कुणाची लायकी काढता तुम्ही? पेशवाईला लोळवणारे भीमा कोरेगाव मध्ये शूरवीर महार सैनिक यांची लायकी होती, म्हणून हजारो पेशव्याच्या सैनिकांना कापून काढलं, लायकी होती म्हणून. आमच्या वारकरी संप्रदाय संत जगनाडे महाराज तेली, संत नामदेव शिंपी, संत सेना न्हावी, संत सावता माळी, संत चोखा मेळा महार, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत रोहिदास चर्मकार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी, आमची लायकी नाही? हा, अरे एवढे संत, एवढे शूर वीर हुशार, आमची लायकी नाही? हा, OBC समाज हा देशाचा निर्माण करता, आमचा नाभिक बंदूक समाजाचे केस कापतो, सोनार दागदागिने घडवतो तुमच्यासाठी, माठ मातेचे भांडे आमचा कुंभार, कलई सुद्धा आमचा कलईवाला लावतो, कपडे आमचा शिंपी शिवतो, आणि आमचा धोबी सुद्धा तुमचे कपडे धुतो, तुमचे सगळे शेतीचे अवजार आमचा सुतार बनवतो, आमचा वडार दगडावर खाव घालून तुमच्यासाठी पाटे वरवंटे तयार करतो. माळ्यांनी ही तुमची सत्काराची फुलं आहेत ना, माळ्यांनी पिकवली, ह्या चपला सुद्धा वाहना सुद्धा माझ्या चर्मकार बांधवांनी, आणि यांचं घर बेलदार समाजाच्या माझ्या बांधवानं तर लोहाराने लोखंडापासून हत्यार बनवली, आमची लायकी नाही? अशी कितीतरी लोक जे आहेत लायकी असणाऱ्या, पण करायचं काय? आज कोणी काय बोलतो, यांची लायकी आहे का, यांची लायकी आहे का? तुम्हाला सांगतो, मागचा जो MPSC असते ना, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्याच्यामध्ये ज्या परीक्षा झाल्या, तर कट ऑफ पॉईंट जो असतो ना, कट ऑफ पॉईंट म्हणजे शेवटचा त्यातला घेतलेला, म्हणजे 100 घ्यायचे आहेत पण 500 आहेत, पण त्याचा कट ऑफ कुठे आहे? ओपनमध्ये 106 जागा होत्या, 96.5 कट ऑफ पॉईंट, आणि खेळांमध्ये 27.5. OBC मध्ये 106 जागा होत्या, त्यांचा कट ऑफ पॉईंट होता 96.5, आणि स्पोर्ट्समध्ये खेळामध्ये 64%. अरे आमचे सगळेच लोक, अगदी VJNT चे सुद्धा लोक, त्यांचा कट ऑफ पॉईंट जो आहे 96.5 दरम्यान आहे. वंजारी समाजाचा आहे, धनगर समाजाचा आहे, काढून बघा, रिपोर्ट काढा, तुम्ही आमची लायकी काढता? हा, ओपनमध्ये. आता ही जी आहे महाराष्ट्र नॉन गॅजेटेड ग्रुप B आणि ग्रुप C सर्व्हिस कंबाईंड
परीक्षा जी आहे, परत महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ओपन मध्ये 54% कट ऑफ पॉइंट आहे, शेड्यूल कास्टचा 54% तो पण तसाच आहे, ओबीसीचा सुद्धा 54.25 काढा रे रिपोर्ट काढा, आमच्या पोरांची लायकी नाही तुमच्या बरोबर, आमच्या लोकांची, आम्ही परीक्षेमध्ये तुमच्या बरोबर जे आहे। आता म्हणजे आता परिस्थिती अशी झाली, या मागासवर्गीयांच्या हाताखाली कसं आहे काम करायचं, या मागासवर्गीयांचा, या दलितांचा एखादा SP असेल आणि मराठा समाजाचा एखादा सब इन्स्पेक्टर असेल तर तो सब इन्स्पेक्टर चेंबरमध्ये आल्याबरोबर SP ने उभं राहायचंय आणि त्या त्याला सलाम करायचा त्या सब इन्स्पेक्टरला, कारण SP ची लायकी नाही, त्याने त्याला सलाम करायचा आणि मग तो सांगेल असं करा। कलेक्टर असेल एखादा तुमचा, वंजारी असेल, धनगर असेल आणि एखादा खालसा क्लर्क असेल, कलेक्टरने उभं राहा, तुमची लायकी आहे का, मी क्लर्क आहे मराठा, आमच्या समोर बसा, उभं राहा, सलाम करा, आमची लायकी नाही। वाह, काय शिकवताय तुम्ही, हे शिकवताय तुम्ही, हा, आणि त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही। हे गाव बंदी, मी मागे सांगितलं, हे बोर्ड लावलेले आहेत, या गावात बंदी, त्या गावात बंदी, हा, अरे सगळ्यांना, एकालाही सोडत नाही राव, सगळ्यांना, म्हणजे काय, ते आमदार नारायण कुचे, रावसाहेब पाटील दानवे, भर बैठकीत अनेक लोकांना होते, भास्कर पाटील दानवे असे अनेक, अरे का यांना तुम्ही गावबंदी करणार, आणि रोहित पवार, राजेश टोपे हे सगळे आले तर स्वागत करणार, त्यांची जी आज यात्रा त्याचं स्वागत करणार, या तुमच्या पोलिसांना मी हे दाखवतोय, पोलिसांना आणि सरकारला, हे संविधान 19 गाव बंदे, त्याच्यामध्ये म्हटलंय हुएव्हर रॉंगफुली रिस्ट्रेन एनी पर्सन शॅल बी पनिश्ड विथ सिंपल इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म ऑफ विच मे एक्सटेंडेड टू 1 मंथ, एक महिन्याची सजा आहे। जर कुणाला तुम्ही गावबंदी केली आणि अडवला सरकार हे करणार आहे की नाही, पोलीस हे करणार आहे की नाही, मग हे संविधान काय आहे, आज आमचा संविधान दिवस आहे, मग संविधान मधला 19 कलम काय सांगताय, मोकळेपणाने फिरा, बोला, लिहा, वाचा, राहा, उद्योग करा, कुणाला तुम्हाला बंदी करता येणार नाही, कुठेही तुम्हाला कुणाला सांगता येणार नाही की तुम्हाला प्रवेश नाही कुठच्या गावामध्ये, कुठच्या शहरात, 1 महिन्याची सजा आहे। काढा बोर्ड, आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांना 1 महिन्याच्या सजेवर पाठवा।